नमस्कार, मी ऐश्वर्या कुलकर्णी तुमच्या सर्वांचं सेलिब्रिटी प्रमोटर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण आलो झी मराठीच्या केळवण स्पेशल प्रोग्रामला आणि आपल्यासोबत आहेत आपले लाडके म्हणजेच लीला आणि अभिराम. तर गप्पा मारूयात, त्यांना त्यांचं केळवण कसं वाटलं हे विचारूयात. हॅलो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तुम्हाला हा केळवण स्पेशल प्रोग्राम जेव्हा आहे असं कळलं तर काय एक्साइटमेंट? केळवण म्हटलं जेवण पहिली गोष्ट म्हणजे. सो पंगत असे बरेच वर्षांनी आम्ही पंक्तीत बसलो आहे, त्यामुळे मजा आली खूप वर्षांनी बसलो म्हणून. जेवण खूप सुंदर होतं आणि लोकांचा जो प्रतिसाद मिळाला आहे, जे प्रेम पाहिलं आम्ही, ते फारच सुंदर होतं. आत्ताच तुम्ही म्हणालात की जेवण, तर जेवणामध्ये काय आवडलं किंवा काय काय मेन्यू? सगळंच मसाले भात वालाचे काय रेड हा आमरस पुरणपोळी जिलबी सगळं होतं. त्यातलं तुम्हाला काय इन स्पेशली काय आवडत? मला आमरस आणि पुरणपोळी. मला पण सेम. तुम्ही दोघे एकतर खूप सुंदर दिसतात मॅचिंग आणि चाफ्याचं हे दिलंय झीने, तर त्या लुक बद्दल छान वाटतोय. ऑरेंज कलर एक तर खूप ब्राईट आणि खूप पॉझिटिव्ह वाटतो जनरली, पण छान उठून दिसतो. सो छान, आणि आम्ही सगळे कलर कोऑर्डिनेटेड आहोत, त्यामुळे छान वाटतं. तुम्ही उखाणे खूप छान घेतले, तर परत एकदा उखाणा घ्यावा अशी प्रेक्षकांची. आता काय हां ठीक आहे. तर जहागीरदारांच्या घराची जबाबदारी घेणं नाही सिम्पल, पण एवढं नक्की सांगते की लग्नानंतर लीला म्हणणार नाही एजेंना अंकल. वा, खूप सुंदर घेतलंयस. आता केळवण झालंय तर इथून पुढे लग्नाचं शूट सुरू होईल, तर खूप हेक्टिक शेड्यूल असेल किंवा काय एक्साइटमेंट आहे त्या शूटला? हां, खूप हेक्टिक असणार शूट आमच्या. तर लोकांना बघायला खूप छान वाटतं, एक ग्लॅमरस वाटतं, पण त्याच्या मागे जे काय मेहनत जाते ते आम्हालाच माहिती आहे. पण तुम्ही एंटरटेन्ड होत असाल तर आम्ही करायला तयार आहोत आणि करू. मजा येते. आम्ही आमचं युनिट खूप प्रेमळ आहे, सगळेजण खूप प्रेमळ आहेत, टॅलेंटेड लोक आहेत, सगळे शिकायला मिळतं, हसतो आम्ही, मजा करतो आणि तुम्हाला एंटरटेन करतो. तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. थँक्यू सो मच.